बार्शी तालुक्यातील दहिडणे गावातील चांगदेव पाटील माध्यमिक विद्यालय शाळेतील ज्येष्ठ शिक्षक विजय गंगाधर साळुंके यांना सेवानिवृत्ती निरोप 30 सप्टेंबर रोजी देण्यात आला. यावेळी शाळेत आयोजित निरोप समारंभासाठी अध्यक्षस्थानी गजानन विद्यालय सोलापूरचे मुख्याध्यापक सचिन नागटिळक सर तर शाळेचे संस्थापक भारत काशीद, नरखेड शाळेचे मुख्याध्यापक विजयकुमार काळे सर, ॲडव्होकेट दिलीपराव सोप्पल कनिष्ठ महाविद्यालय सुरळीचे मुख्याध्यापक विनायक आदिनाथ डोईफोडे, यशोधन विद्यालय देगावचे मुख्याध्यापक ज्योतिराम गंगाधर पाटील तसेच संभाजी ब्रिगेडचे जिल्हा प्रवक्ते आनंद गवळी, माजी सरपंच हनुमान जाधव व माजी विद्यार्थी यांच्याकडून सत्कार करण्यात आला. विद्यार्थी व विद्यार्थिनी व उत्कर्ष मोटे यांच्या 19 वर्षाच्या सेवेतील आठवणींना उजाळा देण्यात आला. मार्गदर्शन करताना सचिन नागटिळक म्हणाले की निष्ठेने कर्तव्य पूर्ण केल्यास आनंद प्राप्त होतो, तोच आनंद आज होत आहे. यावेळी शाळेचे शिक्षक यांनी त्यांचे मनोगत मांडले. डॉक्टर विजय कोंडारे यांच्याकडून सर्व मुलांना जास्वंद फुलांचे झाड वाटप करण्यात आले. माजी विद्यार्थी व ग्रामस्थांनी यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश क्षीरसागर सर तर आभार प्रदर्शन अमोल भोसले सर यांनी मानलेले आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय भीमराव शेळके सर, संतोष भड सर, अमोल भोसले सर, महेश क्षीरसागर सर, भाग्यश्री साबळे मॅडम, विक्रांत काळे सर, प्रकाश धुमाळ सर, नितीन साखरे सर, विश्वजित सोनवणे, प्रदीप मोटे, बाबासाहेब मोटे, राजशेखर काशीद व सहशिक्षक यांनी परिश्रम घेतलेले आहेत. दहावीचे विद्यार्थी आता मला पण खूप वाईट वाटतंय. 9वी आणि 10वी खूप मला तुमचा पोर्शन इथं संपवायचा होता, लक्षात आलं का? आणखी काय नाही, कधी मला बोलवा, मी कधी हजर आहे इथं, लक्षात आलं की इथं मला अधिकार नसेल परंतु हक्क आहे. इथं सगळ्या विद्यार्थ्यांना हक्क आहे, संस्थेवर हक्क आहे, शाळेवर हक्क आहे, माझ्या गावावर हक्क आहे, लक्षात आलं का? त्याच्यामुळे संबंध कधीच तुटले जाणार नाही. रिटायर होतं फक्त आपण शासकीय नियमाप्रमाणे, नातं कधी इथं संपत नाही. इथून पुढे गावाशी नातं राहील, माझं ऋणानुबंध राहील, कुठं तरी ऋणानुबंध असतात, पूर्वजन्मीचे ऋणानुबंध असतात, लक्षात आलं का? पैसा मिळू शकतो पण तो आदर आणि सन्मान सहजासहजी मिळत नाही, तो इथं तुमच्यामुळे मला प्राप्त झालाय. याच्यापेक्षा मला काही मोठं दुसरं कुठलंही मला इथं अशी पदवी मोठी नाही. ग्रँट उशिरा मिळाली, पगार उशिरा मिळाला, काही मला दुःख नाही त्याचं. एवढा सन्मान, एवढा आदर मिळाला, यातच मला खूप काही मिळाले. त्याच्या व्यतिरिक्त मी जास्त बोलत अत्यंत चांगला अभ्यास करावे, अत्यंत चांगल्या पुढे जातो मी की आम्हाला आदर वाटव की आम्ही इथं म्हणा की मी यांचा शिक्षक आहे. आज इथं तुम्ही आमचे विद्यार्थी आहात पण तुम्ही इतके मोठे म्हणा की यांचा मी शिक्षक आहे अशी म्हणण्याची वेळ आली. बस एवढंच माझं सांगणे, जास्त काय बोलू शकत नाही. अत्यंत माझ्या भावना पण इथं दाटून आल्या. तुमच्या प्रत्येकाचे मनोगत आणखी खूप जणांना मनोगत व्यक्त करायचे होते. परत भेटी होतीलच आपल्या, परत बोलणंही होईल. मी इथून रिटायर होतं म्हणून इथून जात नाही, हे पण इथं लक्षात ठेवा. इथून येणं जाणं माझं राहिली तर ऋणानुबंध आहेतच माझे.